विमा परवा मंडळाचे अधीक्षक अभियंता राजकुमार कांबळे आणि चालक सोमा अवचारे यांना 80,000 रुपयांची लाच घेताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयात रंगे हात पकडले. या घटनेनंतर कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारी 12:30 सुमारास ही कारवाई करण्यात आली. कांबळे यांच्या घरी कोणार्क नगर विजापूर रोड येथे कारवाई करण्यात आली. तक्रारदार ठेकेदार आहे. 2009-2010 मध्ये एकरूप उपसा सिंचनामध्ये मातीकाम केले होते. त्याची अनामत रक्कम 14,16,665 रुपये काढण्यासाठी कांबळे यांनी 2 लाख रुपयांची मागणी केली. यातले 1,20,000 रुपये पहिल्यांदाच घेतले आहेत. उर्वरित 80,000 रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत विभागाच्या सापळ्याचा संशय आल्याने कांबळे यांनी स्वीकारलेले पैसे अवचारेने पळून जाऊन फेकून देण्याचा प्रयत्न केला. कांबळे आणि अवचारे यांना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाचे उपाधीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारडकर यांनी ही कारवाई केली. पुढील तपास सुरू आहे. आज रोजी विमा कलवा मंडळाचे संबंध विभाग सोलापूर येथे लाचलुचपत प्रतिबंध विभाग सोलापूर यांनी कारवाई केली आहे. सदर कारवाईमध्ये तक्रारदार हे ठेकेदार असून त्यांनी एकरूप उपसा सिंचन योजना येथील जलद कालव्याचे किमी 1 ते 9 च्या मातीकाम बांधकाम केलेलं आहे. सदर काम हे 2014 मध्ये पूर्ण झालेलं आहे. त्यांची सुरक्षा अनामत रक्कम 14,16,745 रुपये परत करण्यासाठी विमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता राजकुमार जनार्दन कांबळे यांनी त्यांच्याकडे 2 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी 1,20,000 रुपये लाचेची रक्कम त्यांना यापूर्वी देण्यात आलेली आहे. त्यांचा प्रस्ताव त्यानंतर त्यांचा प्रस्ताव त्यांच्या महामंडळाकडे जाऊन मंजूर होऊन अधीक्षक अभियंता कार्यालयात आल्यानंतर त्यांनी पुन्हा त्यांच्याकडे उर्वरित रकमेची लाच मागणी केली. त्याबाबत त्यांनी आमच्याकडे अँटीग्रेशन ब्युरो कार्यालय सोलापूरची तक्रार दिली होती. त्या तक्रारीच्या पडताळणीमध्ये अधीक्षक अभियंता राजकुमार कांबळे यांनी तक्रारदाराकडे 1 लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडांती यापूर्वी दिलेले 1,20 असे हे करून राहिलेले 80,000 रुपयाची लाच आज त्यांची राखे घरी त्यांनी स्वतः स्वीकारून त्यांच्या चालकाच्या मार्फतीने ती पुरवानिश करण्याचा प्रयत्न करत असताना मी त्यांना रंगेत पकडलेला आहे. त्यांच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. पोलीस तपास सुरू आहे. इरफान पटेल, संस्था न्यूज, सोलापूर.